नमस्कार, श्री वारणा शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9वी विषय मराठी तिसऱ्या क्रमांकाचा पाठ कीर्ती कठियाचा दृष्टांत। याचे लेखक आहेत माईम भट। इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शिष्य असलेले माईम भट यांनी लीळा चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ म्हणून ओळखला जातो। माईम भट हे अतिशय बुद्धिमान विद्वान आणि व्यासंगी होते, त्याचबरोबर महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी म्हणून आपण माईम भटांचा परिचय करून घेऊया। चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करण्याचं काम माईम भटांनी केलं आणि लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला। त्यानंतर त्यांनी गोविंद प्रभूचरित्र लिहिले। महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा आणि समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीनं लीळाचरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे। इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ स्थापन झाला। या पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी, रिद्धीपूरचे ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभू यांचे ते शिष्य। चक्रधर स्वामींनी खेडोपाडी जाऊन आपल्या आचार धर्माचा आणि तत्वज्ञानाचा प्रसार केला। ते अहिंसेचे पूजक होते, जातीयतेचे कट्टर विरोधक होते। आपल्या अनुयायांना त्या आचार धर्माचे कठोरपणाने पालन करायला लागत असत। त्यांचा अंतकरण अतिशय कोमल होते। केवळ माणसांविषयीच नव्हे तर प्राणी मात्रांविषयी सुद्धा त्यांना ममत्व वाटायचं। आपल्या पायाखालची मुंगी देखील मरता कामा नये असं त्यांना वाटत असे। महानुभाव पंथ हा चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला पंथ असून हा पंथ अहिंसेचा पुरस्कर्ता आहे। त्या काळामध्ये समाजामध्ये कर्मकांडाचं स्तोम माजलेलं होतं आणि त्यामुळं खरा धर्म बाजूला पडलेला होता। अशावेळी सामान्य जनतेची कर्मकांडातून सोडवणूक करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली। या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे। जाती निरपेक्षता, समानता आणि अहिंसा ही या पंथाची महत्वाची तत्वे आहेत। या प्रस्तुत पाठामध्ये कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठामध्ये काय सांगितलं तर प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो। विकारांपासून कोणीही दूर नाही। आपण अनेकदा काय म्हणतो की केवळ वाईट विकार वासना म्हणजे या चुकीच्या गोष्टी आहेत, पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हा सुद्धा एक विकार आहे अशी स्वामींची शिकवण होती आणि ही शिकवण या पाठामध्ये आपल्याला समजून घ्यावी लागते। या पाठाचा अभ्यास करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा ग्रंथ प्राचीन भाषेतला ग्रंथ आहे। 13व्या शतकातील मराठी भाषेचा नमुना म्हणून आपण या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचं आपण वाचन करूया। डोमक रामी गोसावियांचा ठाई उदयाचे माती काम होत होते, ते सी वाजत होते, तेने भक्तिजनासी व्यापार होवेना। अनभट व्यापार करू लागले। नाथोबाई म्हणतले, नागदेया तू कैसा काही हिवसीना। तव भटी म्हणतले, आम्ही वैरागी काही सिया हिऊ। यावरी सर्वज्ञ म्हणतले, वानरिया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हाई एकू विकारूची की गा। यावरी भटी म्हणतले, जी जी निर्विकार तो कवण। सर्वज्ञ म्हणतले, वानरिया पोर जीव विकारा वेगळा केवळही चालाची नाही, मा तू काही वेगळा असी। हो काजी। यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला। कवणी एकू कठियाचे तो भोगस्थानाची सुश्रुषा करी, झाडी सडा संमार्जन करी, ते देखोनी गावीचे म्हणती, कठिये हो निके करीत असा, बर्वे करीत असा। ते ऐकवनी दिसवडीचा दिसवडी, हात हात चढवी, तयासी देवता आपुले फळ नेदी, तयासी कीर्तीचेची फळ झाले। तर अशा प्रकारचा कीर्ती कठियाचा हा दृष्टांत।
दृष्टांत, आता दृष्टांत म्हणजे काय? तर एखादे तत्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो किंवा एखादी कथा सांगितली जाते, अशा वेळी त्या दाखल्याला किंवा कथेला दृष्टांत असे म्हणतात. आणि या पाठामध्ये चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना कीर्ती कठियाचा दृष्टांत दिलेला आहे. कीर्ती कठियाचा म्हणजे काय? कीर्तीची बाधा झालेल्या एका पुजाऱ्याचा दाखला किंवा दृष्टांत दिलेला आहे. आपण जो पाठ वाचला त्याचा आपण आता सरळ अर्थ लक्षात घेऊ. एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामींकडे माती काम चालू होते. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे माती काम होत होते. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामध्ये आता हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. तर डोमग्राम या गावात सकाळी चक्रधर स्वामींकडे माती काम चालू होते. ते सी वाजत होते, त्यावेळी खूप थंडी वाजत होती. सी म्हणजे थंडी. तेने भक्तिजनासी व्यापार होवविना, त्यामुळे भक्तांना काम करणं कठीण जात होत. थंडी असल्यामुळे भक्तांना काम करण्यात अडचण येत होती. अन भट व्यापार करू लागले, अशा वेळी भटोबास मात्र काम करत होते. त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. आता इथं भटोबास म्हणजे कोण? तर त्यांचा उल्लेख इथं भट, भटोबास, नागदेवाचार्य असा आलेला आहे. नागदेवाचार्य म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे हे ज्येष्ठ भक्त आहेत, अनुयायी आहेत. आणि चक्रधर स्वामी बऱ्याचदा त्यांना गमतीनं त्यांच्या चपळतेमुळं वानर असे संबोधत असत, म्हणून त्यांना वानरी असं सुद्धा उल्लेख पुढे पाठात केलेला आहे. भटोबास मात्र अशा थंडीत सुद्धा काम करत होते. हे बघून नाथोबाई म्हणितले, नाथ म्हणाले. आता नाथ म्हणजे कोण? तर श्री चक्रधर स्वामी म्हणाले, नागदेया तू कैसा काही हिवसिना? नागदेवा तुला कशी थंडी वाजत नाही? तव भटी म्हणितले आले, आम्ही वैरागी काही सिया येऊ? आम्ही तर वैरागी, आम्हा वैराग्यांना कसली आली आहे थंडी? यावरी सर्वज्ञ म्हणितले. त्यावर स्वामी किंवा चक्रधर स्वामी म्हणाले, वानरिया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हा ही एकू विकारूची की गा? अरे वानरिया, प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते, हा सुद्धा एक प्रकारचा विकारच आहे. यावरी भटी म्हणितले. यावर नागदेवाने विचारलं, जी जी निर्विकार तो कवण? हो, तर मग निर्विकार असा कोण आहे? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी उत्तरले, वानरेया पोर जीव विकारा वेगळा केवळही झालाची नाही. अरे जीव विकारापासून कधी वेगळा झालेलाच नाही. मा तू काही वेगळा असी? मग तुझ्या जीवांपेक्षा वेगळा काय असणार आहेस? हो का जी? नागदेव म्हणाले, बरोबर. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरूपिला. त्यावर स्वामींनी नागदेवाचार्यांना कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला. तो दृष्टांत असा आहे, कवणी एकू कठिया असे, कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी, तो भोगस्थानाची देखभाल करीत असे. आता भोगस्थान म्हणजे काय? तर नैवेद्याची जागा. त्या नैवेद्याच्या जागेची तो देखभाल करायचा. झाडी सडा संमार्जन करी, साफसफाई करायचा, सडा संमार्जन करायचा. आता सडा संमार्जन या गोष्टीमध्ये जमीन सारवणं, रांगोळी काढणं या सगळ्या गोष्टी येतात. ते देखवणी गावीचे म्हणती, ते पाहून गावातील लोक म्हणत असत, कठी ये हो निके करीत असा, पुजारी हो तुम्ही खूप छान काम करताय, बरवे करीत असा, खूप सुंदर काम करत आहात. ते ऐकवणी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. ही जी स्तुती आहे त्या स्तुतीनं तो पुजारी रोजच्या रोज अधिकाधिक असं चांगलं काम करायला लागला. तयासी देवता आपुले फळ नेदी, पण त्यामुळं देवता काही त्याला कोणतेही फळ देत नाही. तयासी कीर्तीचेची फळ झाले, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले, अन्य काही नाही. तर अशा प्रकारे या दृष्टांतातनं आपल्याला चक्रधरांना असं सांगायचं आहे किंवा या पाठातील शिकवण अशी आहे की आपलं मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे.
आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली तर त्याचा सुद्धा अहंकार बाळगता कामा नये। हा अहंकार बाळगणं म्हणजे एक प्रकारचा विकार आहे। सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले तरच तो खरा वैरागी होय। म्हणून आपण कोणत्याही कार्याचा व्रतस्थपणाचा अहंकार न बाळगता आपण मनानं शुद्ध राहायला हवं हा विचार इथं महत्वाचा आहे।